नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. जरा कागद पेन असेल तर टोल फ्री क्रमांक तेवढा घ्या माझा. टोल फ्री नंबरला फोन करायचा आहे आता. 1800 41 97 12 2. एक एक अंक सांगतो. 1800 419 7122. पुन्हा एकदा सांगतो. 1800 419 7122. सकाळी 9 ते 5 या वेळेत फोन करायचा आहे. इथं 9 ते 5 बस. तुमच्या कोणत्याही शंका असू देत, कारण सांगण्यासारखं इतकं आहे. मी रात्रभर सांगत बसलो तरी संपणार नाही, ते इतकं सांगण्यासारखं आहे. म्हणून काय करा, तुम्हाला जर काही शंका असतील तर त्याच्यावरती फोन करून विचारला हरकत नाही. हो बस सांगे की तूप प्यायचं सकाळी कोमट पाण्यातून, तूप प्यायचं सगळं निघून जाते. आता का आता आहेत का मुंग्या, काढू का मुंग्या आत्ताच्या आत्ता, या इकडं बघा कसं असतंय. असं चाललंय ना आता सांगितलं तर, आणि बघा माणसं काय सवय लावली. पहिल्यापासून असं चालतंय का, असं पहिल्यापासून चालतंय कसलं बेस्ट पाय कुठे आहेत नाही असू देत की मग सगळं बर. मांडी घालून बसायला येते का मग येतात हे आता बरं करायचं काय लगेच. ओके कसं आहे, बऱ्याच कुणाचा हात वरती जात नसेल तरी या करून देतो लगेच एका मिनिटात. असा जातोय असा होतोय त्यांनी या एका मिनिटात. ओके हे सगळं निसर्गात आहे साहेब. मी म्हटलं ना सगळ्या नाड्यांचा अभ्यास मी केलेला आहे आणि जे सांगणार ते होणार. चॅलेंज हात दुसरो. बघा केल्या इकडे दोन्ही यातले गेले का सांगा. इथे सांगा की इकडे हा एकदम कमी झाले. रोज सकाळ संध्याकाळ असा व्यायाम करायचा झटकायचा जात्यात म्हणून घ्या. गेले का बघा, मी सांगितलं ना मी चॅलेंज देतोय. ते काय पाहुणे नाहीत काय नाही, अगोदर भेटलेलं नाही का, भेटलोय अगोदर कुठं भेटलो होतो, पैसे विषय दिले का काय म्हणून. बघा ओके झाले मुंग्या लगेच कमी येतात. कसं आहे व्यायामाचा अभाव आहे, काय केलं फक्त नसा लगेच सरळ करून दिल्या. असा हात जात नसेल तरी मी एका मिनिटात हात वरती घालून जातो. असं किती असू दे काही असू दे लगेच ओके होते. आजी बसा तिथं जाता, आजीना थांबवा जरा घालूया तुमचं करूया ओके, नाहीतर याल तुम्ही इकडे पुढचं बोलायचं राहून जाईल. दोन मिनटं बसा करून देतो, थांबा थोडस. नाहीतर आजी चढस्तोपर्यंत सकाळ व्हायची, आम्ही घरात आम्ही पुण्यात पोहोचलेलो असेल तर. हो हो तर खूप काही गोष्टी असतात बघा. आता त्यांचं लगेच तुमच्या समोर करून दाखवलं म्हणून म्हणतोय करून बघा होणार. चॅलेंज आहे माझं, मी चॅलेंज का देतोय कारण हे बघितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना विनंती, हसत खेळत राहा बरं का, आनंदात राहिलं पाहिजे. आयुष्य परत परत नाही, गेलेला मिनिट कोण परत आणू शकतंय का, गेलेला दिवस आणू शकतंय का,
म्हणून हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत, साध्या साध्या गोष्टीत आपण हसू शकतो. कधीतरी आज किती महिला वर्ग येत नवऱ्याला तुम्ही छान दिसताय म्हणलेले आहे का कोण? आजी म्हणल्यात वाटत आजी हात वरती करायला. अरे बाबा माझ्या आजी म्हणल्या आजींच्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच की म्हणायला पाहिजे आय लव्ह यू म्हणायला पाहिजे कधीतरी. का काय होतंय एकदा म्हणून बघायचं. मी बघा गाम पुसायलो. अजूनही आम्ही आयुष्य जगतोय, जगलो पाहिजे. वाटतंय का त्या बाईच्या बाईला नातवंड असतील? चेष्टा नाही भावाच्या नाही, सगळ्यात घरात मोठा मीच आहे. हा हा पन्नास वय सांगतोय. कोणी विचारलं वय सांगा? हा सध्या वय माझं रनिंग 52 आहे. परवा 15 ऑगस्टला 51 संपून 52 लागलेलं आहे. हा मुलांना म्हणजे मुलांना मुलं झालेली आहेत. आता नातवंड आलेले आहेत. स्वतःच्या पण मुलांना बरं का, भावाच्या मुलांना, बहिणीच्या मुलांना नाही, स्वतःच्या मुलांना. ते आजी वाटतंय का? मग अजूनही मला आय लव्ह यू म्हणते हो म्हणत नाही का? मग आम्ही कधी कधी आम्ही टू व्हीलर वरून फिरायला जातो. हा अजूनही किस्सा त्यांना माहित आहे. टू व्हीलरवरून आम्ही फिरायला गेलो आणि माझ्या हातावरून गाडी गेलेली. गंमत गंमत एन्जॉय करायला पाहिजे. आयुष्य परत परत नाही. आजी म्हणता की नाही आलो आयला आता येऊन म्हणती विनतील काय खरं नाही. होय जगाच्या पाठीवर जर कुणाला घाबरत असेल तर एकच व्यक्ती आहे मी स्वतः. तर खरंच सांगतो बोलायला पाहिजे, नवऱ्याचं कौतुक करायला पाहिजे. घरी आल्यानंतर सुद्धा त्याला फ्रेश वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. नाहीतर मग जातंय कट्ट्यावर बिड्या वडत बसतंय है की नाही. बाहेर मग मित्रांच्या फिरायला जाते, मोबाईलवरती राहते. मोबाईलचा वापर करा, गरजेपुरता करा. खरंच सांगतो. आणि आयुष्य आता मगाशी 5 मिनिटं हसलात तुम्ही, काय आठवलं का हो तुम्हाला मागचं काय दुःख अमुक तमुक आठवलं का? मग हे कधी आपण जगणार? हे जगलो पाहिजे, नेहमी जगलो पाहिजे. खरंच सांगतो कुठल्याही प्रकारची औषधं माझीही घेऊ नका आणि कुणाचीच घेऊ नका. कुठल्याही प्रकारचं औषध खाऊ नका. वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, सगळं चांगलं आहे, बरोबर आहे, चांगल्यासाठीच केलंय. पण गरज नसताना मी म्हणतोय का फक्त घरचे इलाज करा आणि काही वाटलं तर मी आहे एवढंच लक्षात ठेवायचं. आयुष्य हसत खेळत जगलो पाहिजे आपण. काढू नका आयुष्य. बरेच लोक नुसतं ढकलतात. आजचा दिवस आला ना ढकलायचा. म्हातारी माणसं तरी येतात माझ्याकडे. मागे एक आजी आल्या होत्या, आल्याबरोबर ऐकलं असाल तरी पण सांगतो, आल्याबरोबर पाया पडल्या म्हणल्या देवा परमेश्वरा लवकर भेटलास रे बाबा, मला चटकन तेवढी मरायची गोळी दे म्हणली. एक गोळी काढली दिली खा जी म्हणले झोप 10 मिनिटात खालास. माझ्या तोंडाकडे बघायली म्हणलं बघताय काय खावा म्हणलं नेतो म्हणलं तुमचं पोचवतो म्हणलं मड काय काळजी करू नका. म्हणली मी खाणार म्हणलं खायलाच दिल्या वर आणि पाणी भरून दिलं हे घ्या म्हणलं खावा म्हणलं बघू. तर नव गुडगलंय दुखत्यात नाव लय ऐकलंय म्हणून आलंय म्हणाले. मग तसं सांगा ना माझ्या मरणाची गोळी मागितल्या म्हणलं मी मरणाची दिली म्हणलं. ते पोलोची गोळी होती हो, तोंड फ्रेश करायसाठी ठेवतो ना आपण, ती गोळी होती ती दिलेली. आजीला म्हणलं आजी बघ म्हणलं खाली मी खा म्हणलं मरणाची नाही. तर म्हणली नाही खातं की असं दे की असं दे करून घरात अशी हातात ठेवली. नातू सोबत आला होता ते मागत होतं मला दे मला गे बस बाहेर गेलो देतो बाहेर गेलो देतो. म्हणली बाहेर गेलो गटारीत टाकली कारण नातूला पण दिली नाही. म्हणजे शंका बघा माणसाच्या मनात येते. त्यातली मी गोळी काढून खाल्ली पण त्या बाईनं खाल्ली नाही. असे किस्से सुद्धा होतात. लय वेगवेगळे येतात. बरेच लोक कॉमेडीच कॉमेडी असते दवाखान्यात. एक जण आले होते असेच नाडी बघितल्यावर कळालं घेतात. मी विचारलं म्हटलं साहेब घेताय थोडंसं लिहिलंय आणि म्हटलं काय कळना म्हणजे मला समजणं का ते खोटं बोलतंय. परत विचारलं साहेब घेताय नाही लिहून झालं माझं
साहेब शेवटचं विचारतो म्हणला, खरं सांगा. म्हणजे मी एकदम कन्फ्यूज झालो होतो. म्हणलं साहेब घेताय काय राव? म्हणलं एवढं मिंत्या करायला तर काळा क्वार्टर म्हणला बाहेर दवाखान्यातच. तर असे सुद्धा लोक असतात. तर विनंती आहे, हसत खेळत राहा, आनंदात राहा. आणि वर्षातून एकदा शरीराची गरज आहे की बॉडी सर्व्हिसिंगची? वर्षातून एकदा फक्त बॉडी सर्व्हिसिंग करा. कुठल्याही प्रकारे तुम्हाला आजार होणार